मंडळी राम राम घोंगडे की दुनिया मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। एक वेगळाच मुद्दा घेऊन तुमच्या समोर आज आलेलो आहे मी। म्हणजे तुम्ही एक काम करा की उभा महाराष्ट्र पाखडून काढा, दोन शहर सोडून मुंबई आणि पुणे, पुरा आखडा पाखडा प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरातले 50 100 5 50 पोट्टे तुम्हाला कुठं सापडतील? पुण्यात। कोणते पोट्ट विचारा, 12 झालेलं काय कुठं? तर पुण्याला। एखादा समजा आपल्या इकडे शिकलं तर नोकरी करत असते, त्याला विचारा काय कुठं काम करतं? पुण्याला। म्हणजे आपल्या इकडले पोट्टे 12 झाले का शिकायला पुण्यात जाते? इकून तिकून समजा इकडे शिकले 12 नंतर तर नोकरी करायला पुण्यात जाते? पुण्यात गेले का शेटलिंग पुण्यात होते? म्हणजे 12 झाले का शिकाले पुण्याले नोकरी करायले पुण्याले शेटल व्हायले पुण्याले, सगळं जर पुण्यातच करायचं आहे, लक्षात घ्या, सगळं जर पुण्यातच आपल्या लेकराईनं करायचं आहे, तर माझं काय म्हणणं आहे सगळ्याले बा की पुणे आणि मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्र हा शिक्षण इच्छू आणि नोकरी इच्छू तरुण तरुणींचे प्रजनन केंद्र म्हणून जाहीर करायला काय हरकत आहे? नाही, तुमचं मत काय?